अभय अभय रमा अभय रमा अभय काय तिला अभय दिसला हो पण मग मग काय काहीच नाही अरे काहीच नाही म्हणजे पण मग घडलं काय हो तर प्रॉब्लेम आहे प्रियांका पुढे काहीच घडलं नाही कारण अभय फक्त तिला दिसला मला नाही मी शोधलं त्याला पण आय कुडंट फाइंड हिम तिला भास झाला असेल अरे तर तिला भास झालाय की काय मला माहित नाही जे काही आहे ॲज युजल खूप विचित्र आहे तुला माहिती आत्ता आत्ता मला कुठेतरी वाटायला लागलं होतं की सगळं काही रिझॉल्व्ह होत आहे आता सगळं सुरळीत चालू आहे पण नाही हा मॅटर अजूनच कॉम्प्लिकेटेड होत चाललाय रे माझ्या दृष्टीने एक गोष्ट खूप क्लिअर आहे इट्स व्हेरी सिम्पल इन फॅक्ट हाती आलेल्या डॉक्युमेंट्स प्रमाणे रमा ही रमा नसून वसुधा आहे अटलिस्ट हर आयडेंटिटी इज क्लिअर ना कॅश काउंटर क्लिअरन्स आणि नंतर लोन डिपार्टमेंट दिले मी तुमच्याकडे या ना इथेच कुठेतरी राहते ती या ना तुम्ही या ऍक्च्युली आय एम रिअली थँकफुल टू यू थँकफुल कशासाठी म्हणजे तुम्ही एवढी मदत करताय ते स्वतःहून सो थँक्यू मी तुमची मदत नाही करत आहे मी माझ्या मैत्रिणीची करते
ती रमा असो किंवा वसुधा, त्यामागचं सत्य जर मला माझ्या वसुधापर्यंत येणार असेल ना, तर मी तिच्यासाठी एका पायावर काही करायला तयार आहे. असो, तिच्या वडिलांचं घर इथेच कुठेतरी आहे. मी तिला एक दोन वेळेस इकडे ड्रॉप केलंय, पण एक्झॅक्ट ऍड्रेस नाहीये माझ्याकडे तिचा. ऍड्रेस आहे माझ्याकडे. हो का? म्हणजे बँकेतून जे डॉक्युमेंट्स मिळाले होते त्या डॉक्युमेंट्सवर ह्याच एरियाचा पत्ता आहे. फक्त आपल्याला जरा शोध घ्यावा लागेल. ओके, ठीक आहे, मग आपण बघूया. शुअर. प्लॉट नंबर किंवा फ्लॅट नंबर नाही दिलाय का ऍड्रेस मध्ये त्या? नाही ना, असाच अर्धवट पत्ता दिलाय. हाच तर प्रॉब्लेम आहे. कदाचित त्या घरात वसुधाला कुणीच शोधत येऊ नये असं तिला वाटत असेल. हो, कारण ज्या पद्धतीने तो तिचा छळ करायचा हे मी फक्त तिच्या तोंडून ऐकलं. त्या जखमा मी बघितल्यात, पण तो छळ होत असताना इतर कुणीही बघणं तिला आवडलं नसत. एक्सक्यूज मी, इकडे नेवरेकर नावाचे कोणी राहतात का? नेवरेकर? हो. ते टपरीवर बसलेत ना चापेत, त्यांचं नाव नेवरेकर. ते नेवरेकर आहेत? हो, ते नेवरेकर आहेत. ओके, थँक्यू. ओके. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, नेवरेकर. हा हा, मीच. तुम्ही कोण? मी सिद्धार्थ. मग पुढे बोला. तुम्ही वसुधाला ओळखता का? ओळखता म्हणजे? अहो, पोटच्या पुरीला न ओळखणारा बाप बघितलाय का कुठं? ती मला म्हाताऱ्याला एकटं सोडून पळून गेली, मी विसरलो नाही. अजून पण मी तिला शोधतो कुठं कुठं. ती सापडली. सापडली? कुठं सापडली? कुठं सापडली? कुठं सापडली? वसुधा, वसुधा सापडली, वसुधा सापडली. कुठे सापडली वसुधा? कुठे सापडली? कुठे 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 ती? कुठे?
रमा काय ग? काही नाही ग. हे बघ, मला कळतंय पण तू असं स्वतःला त्रास नको करून घेऊ सगळं. आणखी त्रास होणं बाकी आहे. हे बघ, तू असं सगळं नको बोलूस. तू विचार कर ना, आता कुठे सगळं नीट व्हायला लागलंय. आणि इतक्यात असतात तुझ्या दृष्टीने जे नीट होतंय ते माझ्या दृष्टीने सगळं विस्कळीत होत चाललंय. माझं नाव, माझी ओळख आणि समोर येणार माझं नाव, माझी ओळख जो गुंत आहे ना तो वाढतच चाललाय ग दिवसेंदिवस. आणि मला खात्री आहे की हा गुंता सोडवताना ना आणखीन पीळ, आणखीन गाठी पडणार आहेत माझ्या मनाला. प्रियंका, रमा, प्रियंका, प्रियंका, रमा. रमा, प्रियंका, काय रे, काय झालं? बसू था मग. रागावले, पुरगी रागावली. वसुधा कशी आहेस ग? मी वसुधा नाहीये. कोण आहे ते? काय करते वसु? मी कोण? एवढा राग आला का की बापाला विसरलीस? अगं इकुलता एक बाप आहे मी तुझा. खोटं बोलताय तुम्ही. काय ग वसु, एवढा राग आला का माझा? फार मला एकट्यालाच टाकून फरार झाली तू? नाही, हा म्हणजे चूक माझीच झाली, झालीच आहे. म्हणजे काय, दारू पिले की नाही त्याचा एकदम खराब होतो माझा, माहित आहे तुला. झाली चूक माझी, चूक झाली. आता झालेल्या चुकीची ना मी क्षमा मागायला तयार आहे. चूक झाली माझी, हाताने मारले मी तुला दारू. झालेल्या चुकीची शिक्षा भेटलीच पाहिजे मला. सोन्यासारखी पोरगी आहे माझी, तिच्यावर हात उचलला ना मी म्हणून सोडून गेली मला. मला सांगतो डॉक्टर साहेब, माझं प्रेम आहे माझ्या पोरीवर, लय प्रेम आहे. पण त्या दिवशी मला जरा जास्तच झाली होती. संडे है, दारू पीने का दिन है, आज संडे है. अरे वसुधा, तू घरी कामावर नाही गेली का? आज संडे है, दारू प्यायची हे लक्षात आहे तुमच्या. संडेला मुलीला रजा असते हे नाही लक्षात राहत ना. रजा रजा घेते
तुला मोठं करण्यात शिकवण्यात एवढा पैसा घातला मी, एवढा वेळ घातला आणि तू सुट्टी घेते? चल चल कामावर जा, चल रोज कामावर जायचं. जेवढं काम तेवढा पैसा, आणि जेवढा पैसा तेवढे दारू. चल चल पैसे काढ, चल पैसे काढ. नाहीयेत नाही वसू दे, पैसे काढ, मला माहित आहे तू कुठं कुठलं पुन ठेवते, गुपचूप पैसे दे. चल नाहीयेत सांगितलं ना, काय करताय तुम्ही, चला निघा इकडनं. आधी निघा म्हणजे तू काय, माझ्या घरून तुला बाहेर काढते का? बाबा बाबा दुखतंय प्लीज, काय करताय? ऐकू तू माझी म्हातारपणाची काठी आहे, माझे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे तू, तुला असा कसा घरातून बाहेर जाऊ? पैसा काढ सर, पैसा काढ. नाही देणार. वसुदेव पैसे दे म्हणतो तुला मी. नाही देणार म्हटलं ना, काय कराल तुम्ही? पैसा काढ, पैसा काढ, पैसा दे. एवढ्या बारक्या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा, मला काही न सांगता न बोलता गायब झालीस तू, पण आता परत भेटलीस तू मला. देवाची डॉक्टर साहेबाची कृपा. सुद्धा मी तुला कुठे मी जाऊ देणार नाही. चल बाय, चल घरी चल. घरी कुणाच्या? कुणाच्या म्हणजे आपल्या घरी, आपल्या घरी. सुद्धा हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही, तुमचा माझा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे मी तुमच्या बरोबर कुठेही जाणार नाहीये. राग थुकून टाक बरं वसुधा, माझ्या तोंडावर थूक वाटलं तर मी मारलं ना तुला, माझी चप्पल घे आणि माझ्या थोबाडावर मार, पण असं नको करू. चल आपल्या घरी चल, तुझ्याशिवाय घराला शोभा नाही. माझी पुरी घेते, काय करायचं काय नाही ना ते मी ठरवीन. मी म्हटलं ना हात सोडा तिचा, हात सोडा तिचा. हे माझं घर आणि ती सध्या माझ्या घरात राहते, तेव्हा ती तिच्या मनाविरुद्ध कुठेही जाणार नाही, आणि जर तुम्ही तिच्यावर जबरदस्ती केली तर मी तर काय काय पुलिसात येशील, जेलमध्ये टाकशील. कायदे कानून मला पण माहिती आहे डॉक्टर साहेब, कायद्यानं ही माझी पुरगी आहे आणि मीचा बाप आहे. आता जातोय मी, पण परत येईल ना, पुरा बंदोबस्त करून येईल. पण अशी फरफटत घेऊन जाईल ना हिला, तू तुझी नाटकं बंद करा, गप गुमाना सामान भरायला गेट आउट.